कोरोनामुळे लांबलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार विद्यापीठात परीक्षांचे सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत विद्यापीठात आले होते. बैठक घेऊन परतत असताना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी सामंतांची गाडी अडवत प्रचंड घोषणाबाजी केली. धुळे येथे एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण झाली होती. 15 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचे पडसाद आज विद्यापीठ परिसरात उमटले. एबीव्हीपी म्हणून कालपासून आम्ही विद्यापीठाच्या जे शैक्षणिक प्रश्न आहेत याला घेऊन माननीय उदय सामंत यांना निवेदन देण्यासंदर्भात त्यांचे पीए निवेदन स्वीकारू, परंतु ठरवून सामंत साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी गेटवर ताटकळत ठेवलं. ते ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस पण आम्ही त्या ठिकाणी होतो. दुपारी 2 वाजल्यापासून आम्ही विद्यापीठाच्या गेटवर आहेत. अन्य सगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी मध्ये एंट्री दिलेली आहे, पण एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये जे शिक्षणाचा बट्ट्याघोळ सामंत साहेबांमुळे निर्माण झालेला आहे, त्या प्रश्नावर सामंत साहेबांकडे उत्तर नसल्यामुळे त्यांनी ही ठरवून भेट टाळलेली आहे. अशा पळकुट्या शिक्षण मंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. बैठकीसाठी उदय सामंत आले असल्याने विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्यात आली होती. तरी देखील एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवली. विशेष म्हणजे बैठक आटोपून उदय सामंत निघण्याच्या तयारीत असताना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. अशा पावसात देखील कार्यकर्ते मागे न हटता सामंतांच्या गाडी पुढे उभे राहिले होते. जळगावहून धर्मेंद्र सोबत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज मराठी. सर्वमंगलम् नक्षत्रमंगलम् अलंकारमंगलम् रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.